रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या ललिता बाबरचा इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करून तिचा सत्कार करण्यात आला. हलक्याच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इंदापूरमध्ये गुंतवून गेली होती. एरवी राजकारण्यांच्या स्वागत आणि सत्कार समारंभात रंगलेले इंदापूर आज एका जागतिक स्तरावर आपलं नाव आणि आपल्या देशाचं नाव उंचावलेल्या खेळाडूंच्या सत्कारात रंगताना दिसून आली. ललितानं हातात पेटी ज्योत घेऊन खेळाबाबत ज्योत से ज्योत जगाते चलोचा नाराही दिला. शालेय विद्यार्थ्यांना तिनं यावेळी मार्गदर्शन केलं. माझं लक्ष आता 2020 जपान इथे टोकियोमधील ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल मिळवीन हेच असल्याचं तिनं यावेळी सांगितलं. त्यांचा सपोर्ट असणं खूप जरुरी आहे आणि मुली आज जगामध्ये भारतातून सर्वात उत्कृष्ट कामगिरी करतात तर महिलांना कसं सपोर्ट करता येईल ते पालकांनी ठरवावं. परिस्थितीतून येणाऱ्या मुली ह्या नक्कीच यश संपादन करतात हे दाखवून दिलेलं आहे. हे पूर्णपणे महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे तर असा सपोर्ट मुलींना करावा आणि खरंचच चांगली कामगिरी करावी असं मला वाटतं आणि माझी इच्छा आहे की ललिताप्रमाणे 100 ललिता तयार व्हाव्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.